नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टलवर पुन्हा एकदा आज या ठिकाणी वेळापत्रक बदललेलं आहे. टेट बैठक क्रमांक 1 ते टेट बैठक क्रमांक 40,000 मधील खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांना SC BC प्रवर्ग बदलण्याची सुविधा देण्यात आली होती त्यांना नॉन क्रिमिलियर व डोमिसाईल अपडेशन करण्यासाठी दिनांक 4/1 ते 6/1/19 या कालावधीमध्ये लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. या कालावधीत संबंधित उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर व डोमिसाईलची माहिती अद्ययावत करण्याची कारवाई पूर्ण करावायची आहे. आता यानंतर बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत ज्या उमेदवारांनी वैयक्तिक माहिती प्रोफाईल भरली आहे तथापि स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाय केलेली नाही अशा उमेदवारांना वैयक्तिक माहिती सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी बघा पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. 11/1/2019 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित मुदती सेल्फ सर्टिफिकेशनची कारवाई पूर्ण करावायची आहे. या कालावधीनंतर सुविधा दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे बघा मित्रांनो. आणि खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी 5/10/2018 पवित्र प्रणालीत अर्ज स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाय केल्यास अशा उमेदवारांना त्यांचे प्रवर्ग बदलण्यासाठी लॉग इन उपलब्ध राहणार आहे. मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे, समजून घ्या या ठिकाणी आणि त्याप्रमाणे आकृती करा. लक्षात घ्या, एक ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांचं राहिलं आहे त्यांनी 8/1 ते 11/1 या कालावधीमध्ये आपलं प्रोफाईल सेल्फ सर्टिफाय करायची आहे आणि SC BC संवर्ग बदलण्यासाठी 4/6 या वेळेमध्ये त्यांनी लॉग इन करून आपलं SC BC प्रवर्ग बदलायचं आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.